मुंबई में मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचलं, तलाव क्षेत्रात मात्र पाऊस नाही, तलाव कोरडे। पावसाचा नवी मुंबईकरांनाही फटका, पहिल्याच पावसात हार्बर रेल्वेची सिग्नल यंत्रणा बिघडली, प्रवासी रखडले। पाणी टंचाईबाबत राज्य कॅबिनेटच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय, 32 जिल्हे भीषण दुष्काळाच्या उंबरठ्यावर, टंचाईग्रस्त भागात टँकर सुरू करण्याचे तहसीलदारांना अधिकार, टंचाईवरच्या सर्व उपाययोजनांना 31 जुलैपर्यंत मुदतवाढ। मुंबईत उद्यापासून 20% पाणी कपातीचा निर्णय, महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत झाला निर्णय। सुनंदा पुष्कर यांच्या पोस्टमार्टमचा अहवाल बदलण्यासंबंधी दबाव असल्याचा डॉक्टर सुधीर गुप्ता यांचा आरोप एम्सनं फेटाळला, तर शशी थरूर यांनी पुन्हा एकदा केली पारदर्शक तपासाची मागणी। तृणमूल काँग्रेसचे खासदार तपस पॉल यांना पक्षाची क्लीन चिट, माफी मागितल्यामुळे प्रकारावर पडदा पडल्याचं पक्षाकडून स्पष्टीकरण। राज्यात गुन्हे वाढले, महाराष्ट्र देशात गुन्हेगारीत आघाडीवर, नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोचा अहवाल। आणि ज्ञानोबा माऊलींची पालखी आता भरडला पोहोचतीये, तर तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज इंदापूरमध्ये मुक्काम।